वडगाव शहरी मतदारसंघात निवडणूक आयोग मॅनेज करून खर्च लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार जितेंद्र अशोक भोसले यांनी केला आहे. वडगाव शहरी विधानसभेमध्ये जो सावळा गोंधळ चालू आहे इलेक्शन कमिशनकडनं आणि बीजेपीच्या उमेदवाराकडनं, ह्याच्यावरती कुठेतरी अंकुश लागावा आणि हे चुकीचे कामं जे चालू आहेत, जे विनापरवाना रॅल्या चालू आहेत, ज्या उमेदवाराचं विनापरवाना आज 3 तारखेला फॉर्म भरला, आज 19 तारीख आहे, आत्तापर्यंत त्याच्या कार्यालयाला कुठली परमिशन घेतली नाही आहे. कार्यालयामधनं मी पहिल्यांदा बघतो आहे माझ्या आयुष्यामध्ये की कार्यालयामधनं बसून हे इलेक्शनचे पूर्ण नियम तोडले जातात, त्या आचारसंहितेचा भंग केला जातो आहे, पण त्याच्यावरती कोणतंही इलेक्शन कमिशनचं लक्ष नाही आहे. खर्च चुकीचा दिला जातो आहे, रेडिओ मिरचीच्या ॲड पकडल्या जात नाही आहे, डिजिटल मार्केटिंग जी केली जाते त्याचे पकडल्या जात नाही आहेत, असे भरपूर खर्च, रॅली, जेवणाचा खर्च, नाश्त्याचा खर्च, असे खर्च पकडले जात नाही आहेत. कारण की लिमिट 28 लाखाच्या क्रॉस होऊ नये आणि क्रॉस झाली तर उमेदवाराची उमेदवारी बाद होती. हे सर्व प्रकरण दाबण्यासाठी यांची इलेक्शन कमिशनची आणि उमेदवाराची तारेवरची कसरत चालू आहे. सर्व पेड झालेलं आहे. 4.5 लाख नागरिकांची फसवणूक चालू आहे इलेक्शनच्या नावाखाली. वारंवार कंप्लेंटही करून, रोज कंप्लेंट करून सुद्धा कोणतीही कारवाई केली जात नाही. इलेक्शन कमिशनच्या सर्व अधिकाऱ्यांना कंप्लेंट केलेलं आहे, तरीसुद्धा कोणतीही कारवाई केली नाही आहे. तर हे जे इलेक्शन चालू आहे, माझा इलेक्शन कमिशनवरती आरोप आहे की हे पूर्ण इलेक्शन मॅनेज झालेलं आहे आणि तुम्ही 4.5 लाख मतदारांची फसवणूक करताय, त्यांच्या भविष्यासंगती तुम्ही खेळताय. कारण की हा जो चुकीचा उमेदवार निवडून आला तर तो त्यांचे 5 वर्ष खराब करणार आहे, त्या पूर्ण एरियाचा विकास थांबणार आहे या सर्व गोष्टीमुळं. तरी इलेक्शन कमिशनला माझी ही विनंती असेल की पुन्हा एकदा तुम्ही हे सर्व स्टॉप करावं, नीट खर्च लावून घेण्यात यावा आणि हे इलेक्शन रद्द करावं. पुन्हा एकदा चांगल्या अधिकाऱ्यांसंगती, निष्पक्ष अधिकाऱ्यांसंगती हे इलेक्शन घेण्यात यावं, अशी माझी इलेक्शन कमिशनला नम्र विनंती असेल.